एकदम खेड़े। नमस्कार, तुम्ही माझे 2021 ची महाशिवरात्र कधी आहे, शुभ मुहूर्त, महाशिवरात्रीचा पूजा विधी कशी करावी याचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल। जर पाहिला नसेल तर अवश्य पहा। आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे महाशिवरात्रीच्या पूजनेत। पूजा करण्याच्या वेळेस आपण ह्या 5 चुका करू नका। तर या 5 चुका कोणत्या ते आता आपण पाहूया। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। महाशिवरात्र म्हणजे मोठी शिवरात्र। सर्वसाधारणपणे वर्षामध्ये 12 शिवरात्री येत असतात। त्यामध्ये माघ कृष्ण चतुर्दशी येते, तिला महाशिवरात्र असे म्हणतात। इंग्रजी महिन्यानुसार ही महाशिवरात्र कधी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असते। माघ अमावस्येच्या आदल्या दिवशी येणारी रात्र म्हणजेच महाशिवरात्र होय। त्या दिवशी आपण शिवलिंगची पूजा करत असतो। त्या दिवशी आपण दूध, दही, तूप, गोमूत्र ह्या गोष्टी आपण शिवलिंगला अर्पण करत असतो। पंचामृतांचा अभिषेक करून त्या शिवलिंगला आपण भस्म, चंदन, पांढरी फुले वाहून पूजा करत असतो। अशा पद्धतीने पूजा करत असताना आपल्या हातून या 5 चुका होत तर नाही ना। तर या चुका कोणत्या ते आता आपण पाहूया। त्यातली पहिली चूक आहे, शिवलिंगची पूजा करत असताना आपण काळे कपडे परिधान करू नये। जर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले असेल आणि विधिवत जर पूजा करणार असाल तर ह्या पूजेला बसताना तुम्ही काळे कपडे परिधान करू नका। काळे कपडे म्हणजे अशुभ मानले जाते। त्या काळ्या कपड्याऐवजी तुम्ही निळे आणि पांढरे वस्त्र परिधान केले तर ते शुभ मानले जाते। म्हणजेच महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्ही काळे कपडे परिधान करू नका। ही ती चूक आहे। ही चूक मात्र कोणीही करू नका। आता दुसरी चूक आहे, महाशिवलिंगला आपण अक्षदा वाहू नका। कोणतीही पूजाविधी आपण करत असताना, आपल्या घरात पूजाविधी, सत्यनारायणची कोणतीही पूजा जर असेल तर आपण अक्षदा अर्पण करत असतो। जर तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करणार असाल तर मात्र हे लक्षात ठेवा की अक्षदा ह्या अखंड असाव्यात। जे तुम्ही तांदळाचे तुकडे नसावेत, म्हणजे तुमच्या घरी ते तांदूळ तुम्ही पूजनात अखंड घ्यावेत, त्याचा तुकडा न पडलेला तांदूळ घ्यावा। आणि जर तो तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही बाजारातून घेऊन या। आणि तांदूळ हे त्या तांदळाला तुम्ही हळदी कुंकू न लावता पांढऱ्या अक्षदा शिवलिंगला अर्पण करावेत। अशी ही तांदूळ हे आपण अखंड व्हावेत ही असे पद्धतीने पूजा करावेत। आता तिसरा आहे की शिवलिंगला अभिषेक करू नका। तर महाशिवरात्रीच्या पूजेत आपण पाण्याचा अभिषेक करत असतो, मात्र त्या पूजनेमध्ये नारळाच्या पाण्याचा अभिषेक करू नका। असं म्हटलं जाते की नारळाचं पाणी ही लक्ष्मी देवीची प्रिय वस्तू आहे। नारळ हे लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय आहेत, म्हणून शिवजींना नारळ पाण्याचा अभिषेक करू नका। महाशिवरात्रीला शिवलिंगची विशेष पूजा होते, ज्यात पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगला गाईचे दूध, तूप, शेण, गोमूत्र, दही लावून आपण त्यांना लेपन करत असतो आणि पंचामृताने अभिषेक करत असतो। तसेच बेलाची पाने वाहून आपण पूजा करत असतो। अशा पद्धतीने तुम्ही पूजा करा, मात्र नारळाच्या पाण्याचा अभिषेक मात्र करू नका। ही चूक मात्र अजिबात करू नका। महाशिवलिंगची पूजा करत असताना तुम्ही महाशिवरात्रीला शंख वाजवू नका। श्री विष्णू, लक्ष्मी माता यांच्या पूजनात शंखाचा वापर केला जातो। अन्य देवताच्या पूजनात सुद्धा आपण शंख वापरण्याची आपल्याकडे पद्धत आहे, मात्र महादेव शिवशंकराच्या पूजेवेळी शंख वापरला जात नाही। कारण शिवपुराणातील एका कथेनुसार शंखचूर नामक एक पराक्रमी दैत्य होता। दैत्यराज दंभ यांचा तो पुत्र। त्याने अहंकारातून केलेल्या अत्याचारीची परिसीमा गाठल्यावर महादेव शिवशंकरांनी शंखचूडाचा वध केला। या कारणामुळे शिवपूजनेत शंखातून जलार्पण केले जात नाही किंवा शंख वर्ज्य मानला जातो। त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या दिवशी
शंख वाजवू नये. आता भगवान शंकरांना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत ते आता आपण पाहूया. तर शंकरांना पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना आपण महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत असताना शिवलिंगवर आपण हळूहळू पाणी वाहिल्यास तर तुमचा स्वभाव होईल, तुमचा स्वभाव हा शांत होईल. पाण्याप्रमाणे शंकराला केशर ही तितकीच प्रिय आहे. केशर तुम्ही जर महाशिवरात्रीच्या दिवशी वाहिल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि ज्याचे लग्न होत नाही त्यांचे लवकर लग्न होईल. असे हे केशर शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. आता शिवलिंगावर आपण चंदन वाहिल्यास त्या व्यक्तीमध्ये सकारात्मकता बदल दिसून येतो. तसेच त्या व्यक्तीला समाजात मान सन्मान प्राप्त होतो. आता शेवटची गोष्ट म्हणजे मध. मध हे गोड असते. शिवलिंगवर आपण मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो. म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपण शिवलिंगवर आपण पाणी वाहिले पाहिजे. नंतर मध या वस्तू आपण शिवलिंगवर अर्पण केल्या पाहिजे. ह्या पद्धतीने पूजा करा. ज्या सांगितलेल्या चुका आहेत त्या मुळीच होणार नाहीत याची आपण दक्षता घ्यावी. अशा या पद्धतीने सांगितलेल्या ह्या 5 चुका न करता तुम्ही महाशिवरात्रीला शिवलिंगची पूजा करा आणि शिवशंकर व माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.